पूर्ण जळगाव टी पॉइंट बंद करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो सगळीकडे वाहतूक खोळंबलेली आहे. मात्र काही वेळातच या ठिकाणी राष्ट्रगीत घेऊन हे आंदोलन मागे घेतलं जाणार आहे. मात्र जवळपास पाऊण ते एक तास हे आंदोलन सुरू आहे. आपण इकडे बघू शकतो हा रस्ता जो आहे सिल्लोड सोयगाव अजिंठ्याकडून येणारा रस्ता आहे, हा रस्ता सुद्धा अडवण्यात आलेला आहे. त्यामुळं फार लांबच्या लांब रांगा या ठिकाणी जे आहेत वाहनांच्या लागलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी काही ॲम्ब्युलन्स मराठा समाजाच्या बांधवांनी स्वतः काढून दिलेल्या आहेत. ज्यांना अडचण आली त्यांना या ठिकाणीहून काढून देण्यात आलेलं आहे. मात्र एक तासाच्या आंदोलनामध्ये अख्खा औरंगाबादची पूर्णची पूर्ण वाहतूक खोळंबलेली आहे. कारण या ठिकाणाहून शहरात जाणारा रस्ता आहे, शहरातून बाहेर पडणारा रस्ता आहे, महत्त्वाचा चौक आहे आणि महिला आणि तरुण या ठिकाणी आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. एकंदरीतच आपल्याला माहीत आहे की मागणी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि यासाठीचंच हे आंदोलन आहे. आणि आजच्या एक दिवसाचं आंदोलन आहे, कारण उद्यापासून रास्ता नको नाही तर धरणे आंदोलन करा असा आदेश मनोज अरंगे पाटील यांनी दिलेला आहे. एकंदरीतच एक पाऊण ते एक तासाच्या आंदोलनामध्ये अख्खा औरंगाबाद शहर जे आहे कोलमडलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच जे आहे हे आंदोलन राष्ट्रगीत घेऊन संपवलं जाणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यभर आज रस्ता रोको केला जातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामीण भागात असेल सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलन सुरू झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जळगाव टी पॉइंटला हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी रास्ता रोको सुरू झालेला आहे. बरोबर 11 वाजता हा रास्ता रोको सुरू झालेला आहे आणि जवळपास पाऊण तास हा रास्ता रोको आता सुरू आहे. पूर्णच्या पूर्ण जळगाव टी पॉइंट बंद करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो सगळीकडे वाहतूक खोळंबलेली आहे. मात्र काही वेळातच या ठिकाणी राष्ट्रगीत घेऊन हे आंदोलन मागे घेतलं जाणार आहे. मात्र जवळपास पाऊण ते एक तास हे आंदोलन सुरू आहे. आपण इकडे बघू शकतो हा रस्ता जो आहे सिल्लोड सोयगाव अजिंठ्याकडून येणारा रस्ता आहे, हा रस्ता सुद्धा अडवण्यात आलेला आहे. त्यामुळं फार लांबच्या लांब रांगा या ठिकाणी जे आहेत वाहनांच्या लागलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी काही ॲम्ब्युलन्स मराठा समाजाच्या बांधवांनी स्वतः काढून दिलेल्या आहेत. ज्यांना अडचण आली त्यांना या ठिकाणीहून काढून देण्यात आलेला आहे. मात्र एक तासाच्या आंदोलनामध्ये अख्खा औरंगाबादची पूर्णची पूर्ण वाहतूक खोळंबलेली आहे. कारण या ठिकाणाहून शहरात जाणारा रस्ता आहे, शहरातून बाहेर पडणारा रस्ता आहे, महत्त्वाचा चौक आहे आणि महिला आणि तरुण या ठिकाणी आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. एकंदरीतच आपल्याला माहीत आहे की मागणी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि यासाठीचंच हे आंदोलन आहे. आणि आजच्या एक दिवसाचं आंदोलन आहे, कारण उद्यापासून रास्ता नको नाही तर धरणे आंदोलन करा असा आदेश मनोज अरंगे पाटील यांनी दिलेला आहे. एकंदरीतच एक पाऊण ते एक तासाच्या आंदोलनामध्ये अख्खा औरंगाबाद शहर जे आहे कोलमडलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच जे आहे हे आंदोलन राष्ट्रगीत घेऊन संपवलं जाणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. आता उत्तर प्रसाद मला पाहिजे.
आपण सर्वांनी राष्ट्रगीत खेळतो आणि आपला कार्यक्रम संपला. एकसाथ सगळ्यांना विनंती, राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपणार. एकसाथ राष्ट्रगीत सुरू करू. नायक जय हे भारत पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्तर हिमाचल यमुना कुशल जल तब शुभ माने जागे तब शुभ आशीष माने आए तब जय दाता जन गण मंगल दायक जय हे भारत माते दाता जय हे जय हे जय हे भारत माता की जय. भारत आपले बड़े प्रेम करी ना आणि आपले आंदोलन सफल सुखी जीवन घडवले बड़े बड़े प्रेम करी आंदोलन सफल उद्या सर जिकडे बारा वाजता आमच्या वेळेस सर आहे.
सांगा मी दिलेलं मराठे संघर्ष मनोजरंगे प्रदेशन ओके ओके मला रास्ता रोको आरक्षण हॅलो कोण मुलाय निश्चितपणे आता आंदोलन सुरू झालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा रस्ता रोको सुरू झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या शहरामध्ये सुद्धा रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि संभाजी आपण बघतोय पाठीमागून लोक रॅलीने येत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोटरसायकल रॅली असेल, तरुणांचा जत्था या ठिकाणी येताना दिसतो आहे. 10:30 ते 11 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि हे आंदोलन शांततेत होईल अशी ग्वाही मनोज जरंग पाटील यांनी दिली. त्यामुळे शांततेत आंदोलन सध्या तरी सुरू आहे. एकंदरीत मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटतो तिने बघावं लागेल कारण आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण असतील किंवा इतर मराठा बांधव सरकारने आपल्याला मी विनंती करतो